ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। असेल आदर्श पनवेल असेल अशा अनेक संघांसाठी एक दर्जेदार कामगिरी ओमका पाटील। पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला, ओमकाच्या बॅटमन धमाका, बॉल मिड विकेटच्या बाहेर, आगाज हो चुका, धमाका बाकी है। सुना समंदर को आज बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती, जिस भिवंडी में ओमकार पाटील नाम का तूफान आया है। पहिलाच बॉल आणि पहिला सिक्सर आणि भावेशला पहिले षटक टाकताना पाहिले आज मनोज आला। अजून एक लोवा फुल टॉस आणि हा ओमकाचा पॅटर्न स्ट्रोक, हा फटका त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीची राहिली ओळख आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकारानंतर चौकार आणि दस कदम दाखवतोय बॅट्समन ओमकार। षटकार आला बॅट्समन ओमकाच्या बॅटमन घुटना टेक और सिक्सर देख आणि अशाच प्रकारचा फटका मिड विकेटला क्लिअर करतो बाउंड्री लाईन। मॅच रंगती आहे गावदेवी खाडी आणि बामन डोंगरीच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा। पुन्हा एकदा फुल टॉस आणि ओमकार पाटीलला फुल टॉस तर मिळाला आणि त्याचा फायदा देखील घेतलाय, प्रयत्न तर जरूर केले मिड विकेटच्या फोल्डरनं, त्याच्या डोक्यावरून बॉल अगदी टाटा बाय बाय करून निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा षटकार ओमकार पाटीलच्या बॅटमन, रायगड प्रीमियर लीगचा बॅस बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट होणी चाहिए आणि अगदी जे वादळ आलंय ते शांत करायचं असेल तर अशाच प्रकारची बॉलिंग करावी लागेल। ओमकारची विकेट धोक्यात आहे, जजमेंट मिस झालाय, फिल्डिंग झाली आहे खराब आणि बॉल गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। क्रिकेटमध्ये जर झाली चूक तर दगडी चाळ मधलं फक्त एकच वाक्य, चुकीला माफी नाहीये। की पाटील चेन बाकी आहे आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आहे प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ। ओमकाच्या बॅटमन वॉट अ शॉट, काय फटका खेचलाय ओमका पाटील न, रायगडाची भव्यता चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला, शॉट अँड फुल आणि वंडरफुल डिलायशियस सिक्सर येतोय ओमका पाटील, इज ऑन फायर नाव। ऑन साइडला फेकून दिला बॉल आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक ओमकार पाटीलच्या नावावरती, रखून में उबाल जब तक जवानी है, ओमकार पाटील कैसी अंदाज की ए टीम मुरबी दिवानी है। पहिलं अर्धशतक सरपंच चषक 2021 बॅटर वरती झालीच पाहिजे ओमकार, 19 बॉल मध्ये 53 रन आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना 6 षटकार 2 चौकार ओमका पाटीलनं मारले आणि संघ जाऊन पोहोचलाय 67 वरती आणि 19 बॉल मध्ये 53 धावा नॉट आउट केलेत ओमकार पाटीलनं। क्या बॅटिंग करतोय, अंतिम बॉल ऑन साइडला अजून एक चांगला फटका आणि हा बॉल देखील जाईल सीमारेषा बाहेर काव कॉर्नर रिजन मधन एका टप्प्यावरती आणि 71 रन आणि वादळ आलं रायगडाचं, वादळ आलं मुरबी गावाचं आणि त्या वादळाचा तडाखा बसला दातिवली संघाला आणि 71 रन कुठल्या गेल्या आणि नॉट आउट 57 ओमकारनं बनवल्या। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।